पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी एक घटना बीड जिल्ह्यामध्ये घडली आहे. सासऱ्यानं प्रेमविवाह केला म्हणून सुनेला आणि संपूर्ण कुटुंबालाच जात पंचायतीनं शिक्षा सुनावलेली आहे. नेमकं काय घडलं पाहूयात. सासऱ्याने केला प्रेमविवाह, सुनेला शिक्षा. 7 पिढ्या समाजातून बहिष्कृत. 2.5 लाखांचा दंड न भरल्यानं पंचांचा निर्णय. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काय चाललंय असा सवाल बीडच्या आष्टेमधील डोईठाण गावातल्या घटनेमुळे उभा राहतोय. जात पंचायतीनं एका कुटुंबाच्या 7 पिढ्यांना थेट बहिष्कृत केलेलं आहे. सासऱ्याच्या कृत्याची शिक्षा मुलगा, सून आणि पुढच्या 7 पिढ्यांना भोगावी लागणार आहे. शिक्षा ठोठावण्यात आलेल्या या कुटुंबातील प्रथम पुरुष म्हणजेच सासऱ्यांनी काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केल्यामुळे जात पंचायतीनं या कुटुंबाला 2.5 लाख रुपये दंड ठोठावलाय. अनेक वर्षांनंतरही दंड न भरल्यामुळे आता पंचायतीनं या कुटुंबाचीच पंचायत केली आहे. थेट 7 पिढ्यांनाच समाजातून बहिष्कृत करण्याचा फतवाच या जात पंचायतीनं काढलाय. पतीसह सुनेनं जात पंचायतीला पैसे भरायला असमर्थता दर्शवली आणि त्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. ते काय म्हणतात, आणि तुझी सासू मामच्या विरोधात लग्न का केली, आणि तुम्ही जातीचा बाहेर आता राहा, नसलं तर 2.5 लाख रुपये दंड भरा, तुम्ही या जातीत. त्यासाठी तुम्हाला येऊन देणार नाही जातीत, तुम्ही 7 पिढ्या जातीचा बाहेर पडा. आता आम्हाला जातीच्या बाहेर टाकलेलं आहे, नाही आम्हाला जातीत न्याय नाही भेटलं, आम्हाला जातीत नाही घेतलं. आम्ही आमचं कुटुंब म्हणजे कोणी नाही, आमचं घर एक इथं कडा कारखान्यावर, इथं आम्ही सगळं कुटुंब सगळं कवा बी आम्हाला नाही न्याय मिळालं, आम्ही सगळं मरून जाणारे राखेल होतून. जात पंचायत एवढ्यावरच थांबली नाही तर पोलिसांमध्ये तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा पंचांनी दिल्याचं सुनेनं घाबरतच सांगितलंय. सुनेनं पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि त्यानंतर पंचांसह 9 जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. संघाने आष्टी पोलीस स्टेशन येथे सामाजिक बहिष्कार अधिनियमाप्रमाणे तसेच नवीन भारतीय न्याय संहिता क्रमाप्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यामध्ये एकूण 9 आरोपी विरुद्ध या ठिकाणी पोलिसने गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास सध्या पोलीस स्टेशन स्तरावर चालू आहे. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, मात्र या प्रेम विवाहामध्ये नाहक भविष्यातील 7 पिढ्या भरडल्या जाणार आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला ही बाब शोभनीय आहे का? विष्णू बुर्गे, Zee 24 तास, बीड.